भागवत गीता 15वा अध्याय। श्री भगवान म्हणाले, खाली शाकावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला। ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो। वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्टी येते। खाली ही मूळ निघली नवीन दुढावली कर्म बडे न्यू लोकी। त्याचे तसे रूप दिसे न येथे भासे न शेंडा बुडाखा न खांदा। घेऊने वैराग्य अभंग शस्त्र तोडूनिया हा दुढ मूलवृक्ष। ध्यावा पुढे शोध तया पदांचा तेथुनी मागे फिरणे नसेची। ध्यावी बुडी त्या परमात्म तत्वी प्रकृती येथे स्फुरली अनादी। हे मान मोहासह संग दोष जळूनिया निर्वासन आत्मनिष्ठा। दृढ न घेती सुख दुःख मूळ ते प्रजा त्या नित्यपदी प्रविष्ट। न त्यास उजळी सूर्य कायेस अग्निचंद्र हे येथे गेला न परते माझे अंतिम धाम ते। माझ्याची अंश संसारी झाला जीव सनातन। पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीतून खेचितो पुष्पदिकातून वारा गंध खेचुनी नेतसे तशी घेऊनी ही सर्व देह सोडी धरी प्रभू। श्रोत्र जिल्ह्यात्याचा चक्षु प्राण आणिकते मन ध्या सर्वास अधिश्रेष्ठुनी ते विषय सेवितो सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा परिन पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहत। योगी यज्ञ बडे ह्यास पाहती हृदय स्थित हीन अशुद्धत्म प्रयत्न हीन पाहती। सूर्यास जळते तेजते विश्व उजळीतसे तसे चंद्रात अग्नित जाहीची तेजते। आकर्षण बडे भूते धरा रूप धरीतसे वनस्पती समी सोम पोषितो भरिला रसे। मी वैनेश्वर सोरुणे रूपाने प्राणी देहात राहुनी अन्य ती पाचविचारी प्राणपणा पानात फुगुनी। सर्वांतरी मी करीतो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदास ही मीची वेद वेदज्ञ मी वेद रहस्य करता। लोकी पुरुष ते दोन अक्षर अनेक अक्षर शर सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलिला। म्हणती परमात्मा तो निज स्वरूप उत्तम विश्वपोषक विश्वात्मक जो विश्व। मी शरा अक्षराहुनी वेगळा मी उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणूनी पुरुषोत्तम। मोह सारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज। अत्यंत दृढ हे शस्त्र निर्मळ तुझं बोलिलो हे जाण तू बुद्धीत मंत होऊन कृत्यकृत्यची। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजेच आमचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय गजानन।